महामेळावा किंवा गेट टुगेदर विद्यार्थ्यांचा हा एक चांगला सुवर्ण योग असतो. विद्यार्थी शाळा आणि त्याचे शिक्षक यांच्यामधला सुसंवाद साधायला याच्यासारखा दुसरा योग नाही. तर महामेळावा ज्यावेळेस भरवलं आणि तुम्ही लोक माझ्याकडे आले की आपल्याला महामेळावा भरवायचा आहे आणि सहकार्य पाहिजे, तर मला सगळ्यात मोठा आनंद झाला असेल की माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, माझे जे माजी विद्यार्थी आजी विद्यार्थी आहेत यांना भेटण्याची उत्सुकता मला निर्माण झालेली आहे आणि त्यानिमित्तानं कधी हा दिवस येऊन ठेपतोय असं मला झालेलं आहे आणि त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे. या शहराचा प्रथम नागरिक नगराध्यक्ष म्हणून मला अधिक आनंद झालेला आहे की माझ्या कार्यकर्तीमध्ये आदर्श महामेळावा आयोजित होत आहे. विद्यार्थी महामेळावा घेतात म्हणून चांगलं आहे ना, शाळेच्या विकासाच्या दृष्टीने चांगलं आहे आणि मुलांच्या दृष्टीने पण चांगलं आहे. जी मुलं शाळेतनं बाहेर पडलेली आहेत त्यांना पण एकत्र यायला संधी नाही. मग त्याच्यानंतर लहानपणी तुम्ही जे होता आणि आत्ता तुमचे बदल झाला आहे पुष्कळ. काही मुलं खूप मोठी आहेत, काही वयस्कर झालेले आहेत, काही नोकरीमध्ये रिटायर पण झाले असतात आधी शाळेत शिकलेली मुलं. त्यांची मुलं एकत्र येतील, हे कुटुंब एकत्र येतील, तर विद्यार्थी विद्यार्थी एकत्र आले तर त्यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतील आणि मग आपल्या शाळेतलीच मुलं एकत्र आली, अशी देशातली सगळी मुलं एकत्र येतील आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीकोनात त्याची आज नितांत गरज आहे. आणि मुलांच्या संदर्भात म्हणायचं तर जिव्हाळा पण निर्माण होईल आणि एकत्र येणं आवश्यक आहे. शाळेच्या दृष्टीने ते फायदेशीर आहे आणि मुलांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. 50 वर्ष पूर्ण होतात आपल्या संस्थेला, त्याच्या निमित्ताने हा एक चांगलाच योग आहे, सुवर्णयोगच म्हणायला पाहिजे. महामेळावे त्याच वेळेला आपल्या संस्थेची 50 वर्ष त्याच वेळेला पूर्ण होतात असा आम्हाला अभिमान आहे आणि तुम्हाला आम्ही त्याचे धन्यवाद देतो हा महामेळावे आयोजित केल्याबद्दल. 1900 कार्यक्रम आयोजित केलेला आहे ऐकल्यानंतर मला इतका आनंद झाला. एक चांगला कार्यक्रम आणि चांगला उपक्रम आपण हाती घेतला आहे, मी त्याबद्दल खऱ्या अर्थानं गावाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. मला एक खूप आनंद वाटतो की एक तर हे सुवर्ण महोत्सवी वर्ष मला बघायला मिळत आहे की जिथे माझ्या सेवेची सुरुवात झाली एवढंसं रोपटं होतं ती शाळा म्हणजे, आणि तिथून माझी सुरुवात झाली माझ्या करिअरला. आणि दुसरं म्हणजे ज्ञानदानासारख्या कार्यामध्ये मी पडलो ते सुद्धा एक दैवयोग होता आणि आदर्शासारखी शाळा मिळाली, आदर्श संस्थेसारखी मॅनेजमेंट मिळाली. त्यामुळे जर मला एक विशिष्ट असं मी घडलो तर त्याबद्दल मला कृतज्ञता वाटते आणि विशेषतः तुमच्यासारखे विद्यार्थी जे आमच्या हाताखाली शिकले आणि मोठे झाले, समजदार झाले आणि शाळेबद्दलची एक आत्मीयता व्यक्त करतायत त्याबद्दल तुमचं आणि सगळ्यांचं कौतुक वाटतं मला. आणि दुसरं असं की करिअरमध्ये आपल्या आपण बरेच काही करतो आणि आपण म्हणतो की मुलांना आम्ही घडवतो, मुलांना आम्ही शिकवतो, तसं नाही आहे. माझा असा अनुभव की आम्ही मुलांच्याकडून खूप शिकलो कारण शिक्षक हा स्वतःकडचं देता देता काही खूप काही गोळा करत असतो आणि आदर्शाच्या या मातीमध्ये मला जे काय मिळालं त्यामध्ये मी अतिशय प्रसन्न आहे. आणि खरंच हा आजचा दिवस सुवर्ण महोत्सवी वर्षाचा दिवस बघायला माझ्या सगळ्या स्नेही शिक्षकांना विद्यार्थ्यांना आनंद होणार आहे हे निश्चितच आहे. तेव्हा अगोदर तुमचं मी करतो. शाळेची माजी विद्यार्थिनी आहे, 1968 साली मी त्या ठिकाणी माझी बॅच होती, 11वी होती. आणखीन त्यामुळे तुम्ही जे आयोजन केलं त्याचा अतिशय मला आनंद झाला कारण माझे वडील येथे संस्थापक आहेत शाळेचे आणि आज 50 वर्ष झाली आहेत शाळेला. आणखीन सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्याचा चांगला तुम्ही योग साधलेला आहे आणि दुधात साखर पडल्यासारखं असं वाटतंय मला. हा जो आयोजित केला आहे ह्याच्यात सुद्धा सांगते इतकं मला मनालाही वाटतंय की एवढे सगळे माजी विद्यार्थी एकत्र येऊ शकतात, एवढं सगळं भरीव कार्य करू शकतात, त्यांची संघटना होऊ शकते, विचार एकत्र एक होतात, आणखी हे अशा तर सगळ्या तरी कार्य करू शकतात याचा फार मोठा अभिमान वाटतो. आणि त्यांचे म्हणजे आता निरनिळ्या बॅचचे कितीतरी विद्यार्थी आहेत, नावं घेतली नाही, राम पाटकर हे सुद्धा माझे विद्यार्थी आहेत, सुरेश दुर्हो गावातले हे माझे विद्यार्थी आहेत. तर ह्या अशा सगळे काही काही जण मोठ्या पदाला गेलेत,
काही जण कुठे कुठे आणि परदेशातही गेलेत, काही जण तर अशा तऱ्हेच्या मुलांची सगळी प्रगती झालेली बघून याची दही याची डोळा पाहायला मिळाली हे माझं मी मोठं भाग्य समजते. कारण भाग्य फार थोड्यांच्या वाट्याला येतं आणि हे सगळे आजचे जे माजी विद्यार्थ्यांनी अरेंज केलंय सगळं तर ते बघून आनंदाचे डोळे अंतरंग अशी स्थिती झाली आहे. आणखी ह्याच्याहून आणखी काही दुसरे शब्दच नाहीत माझ्याजवळ. मी कुमुद गुरुनाथ भिसे, ह्या आदर्श विद्या मंदिरमध्ये मी 1965 सालापासून लागले आणि त्याच्यानंतर 1991 साली मी रिटायर झाले. ह्या शाळेच्या शाळेला ह्या 50 वाढदिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव शीला प्रभाकर मुळे. मी 69 साली शाळेमध्ये लागले आणि 1985 रिटायर झाले. मला भातखंडे सरांनी पुष्कळ सहकार्य केलं, त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी जे आहेत त्यांनी पण पुष्कळ मेहनत करून हा मेळावा आयोजित केला आहे, त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. जो मेळावा आयोजित केलेला आहे आणि सर्व शिक्षकांना एकत्रित आणण्याचा जो कार्यक्रम केलेला आहे तो अतिशय प्रोत्साहन देण्यासारखं आहे, सगळ्यांना प्रोत्साहन मिळण्यासारखं आहे. तुमचं सर्वांचं हार्दिक कौतुक आहे त्याच्यामध्ये असं मी म्हणते. आणि त्याच्यामुळेच आम्हालाही त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळत आहे. सगळे शिक्षक जुने आम्हाला भेटणार आहेत त्यामुळे आम्हालाही अतिशय आनंद वाटतोय. पुन्हा आम्हाला शाळेकडे जायला मिळणार आहे या दृष्टीने आम्ही त्याची वाट बघतोय अतिशय उत्सुकतेने. त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि जो महामेळावा आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि विद्यार्थ्यांनी शालांत वर्गाच्या शुभेच्छा समारंभामध्ये जे आम्हाला वचन दिलं होतं की आम्ही आमच्या शाळा माऊलीला कदापि विसरणार नाही आणि पुन्हा तिच्याकडे येऊ ते पूर्ण करण्याची त्यांना इथे एक संधी मिळते. आयोजकांना खूप खूप धन्यवाद माझ्याकडनं ह्या मेळाव्यासाठी शुभेच्छा. आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा ज्या ठिकाणी आपण घडलो आपलं व्यक्तिमत्व आकाराला आलं तिथे आपल्याला पुन्हा येण्याचा आणि आपल्या ज्या अनेक हळूवार आठवणी शाळेशी संबंधित असतील त्या आठवणीचा पुन्हा प्रत्यय घेण्याची संधी इथे मिळेल. त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शाळेची उपमुख्याध्यापिका या नात्याने शुभेच्छा देते. माझी विद्यार्थ्यांना संदेश असा देता येईल मला की त्यांनी कोणत्याही हुद्द्यावर सुद्धा कितीही मोठे पद ते भूषवत असू द्या त्यांनी आपल्या शाळेला विसरू नये, शाळेकडे यावं, इकडे गावी आल्यानंतर निदान शाळेला भेट तरी द्यावी असं मला वाटतं.